पनवेल महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यानुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत काळुंद्रे येथे मोफत आरोग्य शिबिर बुधवारी आयोजित केले होते. या शिबिराचं उद्घाटन सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झालं. काळुंद्रे येथील गणपती मंदिरामध्ये हे शिबिर संपन्न झालं. शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी नगरसेवक तेजस कानपिळे, अजय बहिरा, बबन मुकादम, नगरसेविका चारुशीला घरत, राजश्री वावेकर, ग्रामपंचायतीचे माजी सरपंच स्नेहलता म्हात्रे, माजी सदस्य सचिन चिखलेकर, शंकर म्हात्रे, युवा नेते कुणाल म्हात्रे, शक्ती केंद्र प्रमुख बाळाराम चिखलेकर, श्याम पाटील, डी एस घरत, वासुदेव चिखलेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. आज आपण बघत आहोत की पनवेल महानगरपालिका क्षेत्रातून अनेक कामं होत आहेत. मग आरोग्याच्या दृष्टीने ती सुद्धा महत्वाची आहे. मग मतनिसारण वाहिनी असेल, गटार बांधकाम असेल आणि प्रमुख मूलभूत नागरी सुविधा म्हणजे पाणी, रस्ते ह्या सुद्धा मूलभूत आपल्या गरजा आहेत. त्याकडे सुद्धा आपले सभागृह नेते आवर्जून लक्ष देतात आणि म्हणून आज आम्ही नगरसेवक काही गोष्टी आता सांगत असतो, परिषदांना सांगत असतो आणि त्याचबरोबर ते सगळं ऐकून घेऊन त्याला पाणी करून ही सर्व कामं करण्यासाठी प्रत्येकाला आदेश देत असतात आणि त्या पद्धतीनं आज आपल्या काळुंद्रे गावामध्ये मदन सर्व आणि टाकायचं काम सुद्धा जोरात सुरू आहे. त्याचबरोबर ही पाणी करत असताना गटारातून पिण्याच्या पाण्याच्या लाईन गेल्या होत्या, त्या सुद्धा लाईन वरती घेण्यासाठी सरकारने सांगितलेले आहे. ही अशी सर्व पारिसरिक कामं असतील त्याकडे सुद्धा सभागृहनेते यांचं लक्ष आहे. तर आज जे आरोग्य कॅम्प ठेवलेलं आहे, ह्या आरोग्य कॅम्पचा उद्देश आपल्या सगळ्यांना माहितच आहे की प्रत्येक जण हा निरोगी राहायला पाहिजे. त्यासाठी मग हिमोग्लोबिनची सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. बऱ्याच महिन्यांचं हिमोग्लोबिन कमी होतं आणि त्यासाठी सुद्धा तुमची तपासणी करून तुम्हाला औषधांना दिलं जातं. म्हणजे सर्वच तपासण्या आज आहेत, या सर्व तपासण्या सहभागी करून घ्यावेत, त्याचा लाभ घ्यावा आणि मी विनंती करते. सर्वप्रथम ह्या आरोग्य शिबिराचं उद्घाटन सन्मानी परिषदेच्या तालुक्यांच्या हस्ते झालं हे मी जाहीर करते. त्याचप्रमाणे या काळुंद्रे गावासाठी हा शिबिराचं आयोजन केलेलं आहे, तर सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा कारण इथे गायनोलॉजिस्ट असते, स्किन स्पेशलिस्ट असते, सर्व स्तरीय डॉक्टर आणि नर्सेस इथे आहेत आणि औषधही मोफत वाटप या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी इथे या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करते आणि इथल्या सगळ्या डॉक्टरांचे मी या विभागामार्फत आभार व्यक्त करते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.